का मार्केट चोडला मेली तरी मिलली नाही चुकली का ये मम्मी बाजारात चुकलेली हॅलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये निघलो काय पनवेलला जावला आजा घरन होता आजाला बोललो चल येऊ पनवेलची जरासं सामान घ्यायचं आहे मी आजाला मम्मी तिघा जण चाललो काय विषय माहितीये का आजाला गावांची पब्लिक कोण बोलतात का आजा बोलतो लाजतंय तुम्ही आता सुधारणा केली पाहिजे ती गोष्टी गाइस तुम्हाला काय वाटतं आजा लाजतंय का नाही आजा लाजतंय फुल आता बोलला पाहिजे स्वतःहून काहीतरी विषय मांडला पाहिजे असा विषय होता असा झाला माझ्यासोबत असा झालता तसा झालता काय वाटतंय हा मला एक गोष्ट बोलायची होती आता आपलं दिवसाला 8 ते 10 हजार लोक बघतानुच ब्लॉग समजा तुम्ही दिवसाला 8 ते 10 हजार लोक बघतानुच ब्लॉग एक विषय होता 8 ते 10 हजार मधून तुम्ही 2 हजार लोक आपण लाईक नाही करा बरं लाईक केला पाहिजे का नाही सगळ्याही व्हिडिओला सगळ्याही लाईक केला पाहिजे यार मजा वाटतं म्हणा लाईक आले तुमचं असं पक्क कमेंट पण आलं मजा वाटतं आजा बोलल्यावर करते सबस्क्राईब पण करायला सांगते दिवशी बोललास तर केलेला काय तुझं काहीतरी जादू आहे वाटतं परत करतील ना मी काय बोलवतो माहिती का अजून आता हीच लोक 10 हजार लोक आपले समोर असल्यावर किती लोक होती विचार करते म्हणजे आवरा प्रेम करता तुम्ही आमच्यावर कधी भारी वाटते का नाही बघून काय मम्मी 10 हजार लोक आपले समोर अशी उभी ठेवली तर कधी होती माहिती ना आवरी लोक दिवसाला बघताव तुम्ही आम्हाला लयच क्रेझी काय क्रेझी जस्ट वाव लग्नांच्या सीझनला लयच गर्दी नाही बनविला तर डेंजर लय गर्दी असते लग्नांच्या सीझनला आता एंट्री केली आहे मी पनवेल मध्ये मम्मी तू पटापट सामान घे मी जरा कपडा बघून येते तोपर्यंत काय मम्मी भाजी मार्केट मध्ये चालली आम्ही चाललो कपडा बघते काय पॅन्ट मम्मी बोलतो मी सामान घेऊन ठेवतोय तुम्ही या जा बोलतो पटकन संध्याकाळी मॉलला जावतो गे जरा काम आहे संध्याकाळी हा कबी जी आहेस मॅच आहेस काही मॅच आहे तेंडुलकर तूच तेव्हाची 3-4 दिवस आधी 1 वाजता बुंडंडी लागत होती ना आता आवरा बेकार होऊन लागते का नाही जरासा बाहेर कान फट्ट आपला डायरेक्ट एप्रिल मे मध्ये तर लयूच म्हणा वाटतंय ऊन लागणार आहे काय वाटतंय आजा बोलतो नीट चाल ठोकतीन बोलत आता आम्ही कपडे बघतून जरासा पटकन झटकन जाऊन पटकन घेते आता पॅन्ट घेतली फिटिंगला बोलतो अर्धा पाऊन तास लागल काय टेन्शन आणलास म्हणा बहुत दूर से आहे मालूम क्या किधर से उरण मे गाव आहे ना लास्ट वाला उधर से आहे मालूम क्या क्या करे यार आज पौना घंटा इधर ही बैठू मैं पहले कर लेता मेरा लाइफ में कितना 2 मिनट में काम हो जाएगा कस्टमर अंदर बैठा हुआ है क्या वो करने के बाद मेरा करना फाइनली गाइज आता ब्लॉग अपलोड झाला म्हणजे घरशी ब्लॉग अपलोड करीत आलतो घराच 90% अपलोड झालेला पनवेलला येऊन आता किती माहिती जवळ जवळ अर्धा पाऊन तास झाला तरी अपलोड नव्हता होत आता फायनली अपलोड झाला ब्लॉग नव्हता अपलोड झाला असं नाही रडत नव्हतो पण काय होतंय माहितीये का तुम्ही थांबलेले असता मी टायमिंग टायमिंग वर देई नाही तुम्हाला त्याच्यामुळे सॉरी आता जास्तीत जास्त मला काय वाटतंय दावत ब्लॉग टाकला पाहिजे नाही जास्तीत जास्त प्रयत्न करील लवकर अपलोड करण्याचा लेट उठते टपल्या मारशील वाला वाढली त्याने अंगावर घेतलाय वालाचा डेंजर डेंजर सर फायनल झालं अपलोड आता मम्मीला बघायला चाललो ना मी पॅन्ट घेतलेली ती जरा फिटिंग करत ठेवली मम्मी हरवली बाजारात मम्मी हरवू शकते कारण तर मम्मी मोबाईल पण नाही आज मोबाईल नाही आणला मम्मीने न गेली तशीच ना माझा नंबर विंबर पाठ आहे का माहिती नाही तर जाऊन तर मम्मीने सांगलेलं आम्हाला लोकेशन ये लोकेशन वर या तर त्या जाऊन बघतो पहिला नंतर मग ती पॅन्ट घेवायला जाऊ त्याला अर्धा पाऊन तास लागेल बोललाय तो आता मम्मी ताया काय दिसत नाही जाऊन बघते खराच टायटल हेवाची फेरी मम्मी हरवली बाजारात काय आहे बाजारात हरवली रवलीस का काय दिस पण नाही काय अशी पिकाची फेरी आया ये बोललेली म्हणा कोण कोण नाही काही नाही मम्मी वंच्या साईडला येत चायला काय दिस अर्धा बाजार फिरलो अर्धा बाजार फिरलो तरी मम्मी दिसत नाही
सिरियसली मम्मी ने काया गेली तर डेंजर पंचे बाजूला थांबली मना बोलता आहे समोर थांब ठीक आहे ठीक आहे नका यायचं कमाल कमाल आहे कमाल साधं बिडा नाही राजूस नाही भेट मम्मी डेंजर रे डेंजर काय गेली अरे तो अख्खा मार्केट बघला मी नी थांबोल ताजा चुकली का काय करत ती नाही चुकली फक्त आम्हाला भेट नाही बस अरे यो बाजार मिनी राऊंड मारला ये एक राऊंड मारला बाजार राऊंड तरी नाही गवली काय गेली रे मम्मी मम्मी घरा जावाची व रिक्षा करून ना आपण आयत राहावं तुझं गत सांगपर्यंत घरशी फोन करायची यावं ही घरा मार्केट शोधला अख्खा अख्खा मार्केट शोधला मेली तरी मिलली नाही चुकली का मम्मी घरातच घरा गेली काय तर या घेऊन आम्ही ऐसाच बोललो का मम्मी चुक बिकल ना रियल मध्ये त्यात जर आज टायटल बोलला तर भेटली 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 मम्मी अरे काय होतीस अरे दमलो बघू ना मी कौशी चुकलो यो बाजार दोन वेळा फिरलो गोल गोल ते बाबाला विचारला फोटो दाखवून बरं हिला बघली का बरं ऐसा आहे का डेंजर टेन्शन आलत आम्हाला आजा भेटला फायनली भेटली फायनली कमाल टेन्शन दिलत आज बरं आम्हाला वाटलं घरा गेलीस का रिक्षा करून ना आम्ही आहे बघत राह बरं 5 वाजेपर्यंत भेटली 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 पाठ वगैरे घेतलाय आता डेंजर घाबरवलेलास पैसा बहुते प्यारचा आहे पाठ घेतला पाठ थँक्यू व्हिडिओ बघताय त्याच्याबद्दल धन्यवाद मस्त आहे मी तुम्ही कसे आहात ठीक आहे ठीक आहे हा एक वेगळाच आनंद आहे छोट्या मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत माझ्यासोबत फोटो काढताना त्याचा लय खुशी होते मी तुम्हाला काय सांगू आवरा प्रेम बघून तुमचा मना लयच भारी वाटतंय थँक्यू काय सगळ्यांना धन्यवाद तुमचा आवरा प्रेम बघून मला व्हिडिओ बनवण्याची एक नवीनच ताकद येते आवरा प्रेम केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना आणि असाच प्रेम राहू द्या मग व्हिडिओ कवाच बंद नाही होणार आवराच प्रेम पाहिजेच नक्की पाहिजे सामान घेतला ना आता पॅन्ट झाली का बघू घरा जाऊ काय डायरेक्ट उगाय काय ब्रो उगा किदत दिया तो पण घेतला पॅन्ट मम्मी चुकलेली ऐसाच बोलव होतो का बरं मम्मी चुकल चुकली का काय म्हणजे आजा बोलतो आता टायटल द्यावाला टायटल ऐसा द्याता हिला बोलतो का मम्मी हरवली बाजारात न कम्प्लेट कौशी बघत राहिलो खराधूच हरवली ठेव मग काय विषय होता तर खराधूच हरवली तुम्हाला वाटेल का मुद्दम केलाय का काय मम्मीला माहित तरी होत ही गोष्ट मम्मीला बघायला गेलो मम्मी मोबाईल पण नव्हता माझा नंबर पाठवता का मम्मीला नंबर पण नाही यार माझा पाठ शिट यार अच्छा वाला चाहिए तर काट के खाणे केले चाहिये अभि सगळ्यात मधी कलिंगर दिसला बरं कलिंगर खाऊ ऊन लागतंय तर ऊन काय कापून नाही भेट बोलत घरा जाऊन खाऊ ना काय करशील आलो न गाडी डायरेक्ट साफसफाई करायला घेतली काय आजाला जमाने तरी त्याला शिकवायला दिलाय मी आता गाडींचा एक कुण एक धुल निघली पाहिजे हो अख्खी धुल निघली पाहिजे पूर्ण डायरेक्ट साफसफाई व्हॅक्युम क्लिनर लावलाय का डायरेक्ट ये मम्मी बाजारात चुकलेली काय काय पनीरी चुकलं म्हणजे कायचा विषय माहितीये का आम्हाला सांगलं आम्ही आहे थांबतोय बोलतोय न आम्ही आलो बरं कपडं घेऊन आम्ही आलो तर मम्मी आय काहीच नाही दुकाना बरं पूर्ण तो आज भाजी मार्केट मध्ये फिरलो दोन वेळा फिरलो तरी भेट नाही मम्मी गेली तर पेरीन वाटत त्यांची फिरून आली ना त्या थांबलेली गेट वर नंतर मग आम्ही एक राऊंड परत मारला ना तो भेटली फोन नाही घेतला फोन घरण ठेवून गेली फोन घरण ठेवला तो बरोबर नाही आणला मम्मीला बोलता आताने घेऊला कट काय बोलशील आता आम्ही दोन फेऱ्या मारल्या आता फोटो दाखवून बोलव तू काही बघली का बरं कांदे बटाटी घ्यावा लागती का बरं कलिंगर घेऊन आलेलो चांगला आहे का चांगला निघलाय मीठ टाकलास का गोर लागल ना बघ खाऊन आजीत कसं लागतंय हे बायाच्या उपट्या टाकाल नाही तर परत पण वेळ लागेल गोर नाही म्हणा वाटतं
बरोबर आहे ना? आईने पण खाल्ला बरोबर आहे. थोडासा आराम केला, झोपलेलो. बहिणीला आणायला चाललोय, दिदीशी तया सोडलेली मी सकाळी. तर आता केव्हाला चाललोय तर बरं ब्लॉग पण करतोय. काय आईने पण दरवाजा लावला, मम्मी गेली भाकरी पुजायला. तर आता मी पण जातोय घेऊन येते पटकन. सूर्य यो समोरशी आवरा भारी दिसते का नाही कॅमेरा मध्ये? तर आवरा रेकॉर्ड नाही चांगला होय, पण काय करायला? हा चिंबोऱ्या बघायला चाललो. सांग सांग या चिंबोऱ्यानं काय करायचा यो? हा भाऊ खाना टाका जाय यो खाना. चिंबोऱ्यानं करवट खावायला काय? बोईट बोलता ना तुमचा, बोईट खावायला चाललो आहे. काय चिंबोऱ्याला बोईट खावायला? ऋत्वी कशी आहेस? पृथ्वी माझा साखरपुडा आहे ना. हा बोल. नाही पब्लिक एडी झाली काय? एक कमेंट आलेली बोलत कोणता आहे सांग साखरपुडा, नाही तर अनसबस्क्राईब करीन बोलत. डेंजर. अरे हात दुखायला लागला, हिला लई होत ना तू. अशा म्हणत बॅकग्राऊंडला व्ह्यू बघा कसा. चप्पल काढून काय म्हणजे बिन चपलान धावत ये चिखला माखल मी. हिला गे हिला गे बैला हिला गे हिला गे. चप्पल काढते तू कशी आहे ऋत्वी? चिंबोरी पक्की मोठी आहे का? हा मोठी भाऊंचा यान चिंबोऱ्यांची शेती केली काय? शेती म्हणजे चिंबोऱ्या सोडल्या. आई शपथ लगे पलवाला येशाल व लास्ट टाइम त्याच सीन झाला पलवल्या कोणतरी आयला लोकांना जरासा काही केलेला सण नाही होय. चिंबोऱ्या पलवल्या का ती? आता डायरेक्ट सीसीटीव्ही कॅमेरा लावला नि असाल ना गौशाल लगेच पलवणार आहे. ओ बघत असेल तर सांगतोय. चिंबोरे काय आहेत या का यान म्हणजे ये डब्बात ना मी वरीन बसू नको परलो बिरलो मग पर तू येत कर तू ये तुला नाही बाय म्हणजे चल चल बाय माझे वरीन बसतो आम्ही. टोकाव पुष्ट्याव भाई साहेब मी तो बाय बाय बाय. ओके भाई साहेब मी तो टूट गया. ओके बाय 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 कडक कडक बाय. चिंबोऱ्या बघू शकता तुम्ही. मी पहिल्यांदा चालू कड्डेव यांना काढणार टाकायचं का? ऋत्वी डेंजर व असं का म्हणे किती मोठा चिंबोरा आहे डायरेक्ट? 1 किलो 300 आहे. 1 किलो 300 का? मोजून ठेवला. डेंजर म्हणजे किती लास्ट किती किलोचा आहे? 1 किलो 800. 1 किलो लास्ट 800. मग ते मोठं नाही होत का? कडक करायचं फक्त. कडक करायचं नाही वाढवायचं नाही. डेंजर. यो व्ह्यू बघू शकता तुम्ही क्रेझी. असं वाटतं मी समुद्रात बसलोय. नाही होडी नी पुष्ट्याची ओरी आहे बारीकशी. यान पाय माखलेला माझा तुम्ही बघू शकता. पण बॅकग्राऊंड व्ह्यू बघा क्रेझी. असं त्यानं खाणं टाकायला लागतं. मग ते चिंबोरं खातान काय मोठं होतान कडक होतान कडक मोठं नाही होत तोवरच राहतान पण कडक होतान. वजन वाढत वजन बिजन वजन वाढतं का? वजन नाही वाढत. हा मोठं होत आपण मोठं नाही करू मोठं नाही करायचं ना. याच्यानं सगळ्या मोठा चिंबोरं आहे. 1 किलो 800 कस नाही तू फांगरा पा. डेंजर बाबा बाबा डेंजर डेंजर नको हात बीत चावला बिवला डेंजर से नाही येईल कस नाही यो. माझी उरी नाही ना मारणार म्हणजे पळणार नाही ना. हा ऊसच खा ना त्यानं. दोन टाइम खाता ना? दोन टाइम द्यावं लागते का? चिंबोर पाळलं ना डायरेक्ट. आम्ही मांजरी मिंजरी पालतो चिंबोर साधा काम नाही. चिंबोर पालतो डायरेक्ट. चिंबोरी बघलीस का तू? हा चिंबोरी बघलीस का? काय शेंडोरी बघ शेंडोरी सोरा
पाय दू पाय दू पाय माखल ना तुझा नहीं माखल नको तू घर आलो जरा काम है तो काम करते चिंबोबिंबोर बघायला नेक्स्ट टाइम तुम्हाला आहे ना पूर्ण प्रॉपर कसा काय बनवता म्हणजे कसा ठेवता कसा काय ते सगळं भावना इतरून करेन मी आता हे थोडं काम आहे तो करून घेतोय जेवायला आलो खाली न जेवतय काय बनवलंय माहितीये का बुर्जी मग मी शनिवार असला ना का बुर्जी फिक्स आहे शनिवार असल्यावर बुर्जी फिक्स आहे आपली हा बुर्जी पनीर बुर्जी वा शनिवार आहे ना तुम्हाला वाटेल नॉनव्हेज अंड्याची नाही पनीर बुर्जी आता जेवते मस्त तोंडाला पाणी सुटलंय मी विचार करते आजचा ब्लॉग इथेच एंड करावा कारण आता एडिटिंग वगैरे करते ना लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करते तो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांना शेअर करा मित्र मैत्रीण सगळी घरबिरांची सगळ्यांसोबत शेअर करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय.